नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज आपण मुंबई स्पेशल सँडविच बघतोय. मुंबईत गेलं की रोड साईडला आपले फूड स्टॉल असतातच. कुठल्याही फूड स्टॉलवर गेलं सँडविच अगदी नक्कीच मिळतं. आज आपण चीज मेयोनीज सँडविच बघतोय. चला मग रेसिपी सुरू करूया. त्यासाठी आपण एक बाउल घेतला आहे, त्यात थोडा कोबी मी बारीक कापून घेतला आहे, कांदा बारीक कापून घेतला आहे, अर्धा टमाटा कापून घेतला आहे बारीक, इथं थोडा गाजर कापून घेतला आहे बारीक, अर्धी शिमला मिरची आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. आता हे सगळं आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. तुम्ही बघा, जास्त लोक असाल जास्त साहित्य घ्या. आता यात टाकतोय आपण मिक्स हर्ब्स, ओरिगॅनो, थोडीशी काळी मिरी पावडर, थोडेसे चिली फ्लेक्स. हे छान मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी मेयोनीज घेतलंय, साधं मेयोनीज घेतलंय मी. आपण स्टॉलवर गेलो तिथं भरपूर मेयोनीज टाकून सँडविच देतात. मी आपल्या घरी थोडं कमी टाकलं तरी चालतं. हे छान आता मिक्स करायचं आहे एकदम छान. मेयोनीज टाकून मी छान मिक्स करून घेतलंय. तुम्हाला जास्त मेयोनीज आवडत असेल तुम्ही जास्त टाका. आता हे जरा 2 मिनटं बाजूला ठेवूया. इथं मी ब्रेडचे स्लाइस घेतले. तुम्हाला जो ब्रेड आवडत असेल तो घ्या तुम्ही. इथं मी थोडेसे काट असे कापून घेते, म्हणजे अगदी बाहेरच्या स्टॉलसारखे आपलं सँडविच व्हायला हवं. मुंबई स्पेशल सँडविच. हे ब्रेडचे काट फेकू नका, ते असे थोडे गरम करून दळून घ्या मिक्सरमधून. आपले ब्रेड क्रम्स महिनाभर पण टिकतात. आपण आता बटर लावूया चारी ब्रेडला. बटर लावलंय चारी ब्रेडला. आता 2 ब्रेडला आपण टमाटो सॉस लावूया टोमॅटोचा. आता 2 ब्रेडला हिरवी चटणी. सँडविच स्पेशल चटणीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा तो व्हिडिओ. आपली चटणी खूप छान होते. आता आपण जे तयार करून ठेवलंय भाज्यांचं, इथं मी चीज घेतलंय मोजरेला चीज. तुम्हाला जे चीज आवडत असेल ते टाका तुम्ही. यावर मस्त असं चीज ठेवूया. थोडं दाबून द्यायचं म्हणजे पडणार नाही चीज. आता हे ब्रेडचे स्लाइस वरून थोडंसं दाबून द्यायचं. हे पण थोडंसं दाबून द्यायचं. वरून थोडं बटर लावूया. मी गॅसवर तवा ठेवला आहे, बारीक गॅस ठेवला आहे. आपण ज्या साईडला बटर लावलं आहे ती साईड आधी खाली ठेवूया. ही साईड खाली बटरची, आणि वरून पण थोडंसं बटर लावून देऊया. आता हलक्या आचेवर एखाद्या मिनिटाने सँडविच असं हलक्या हाताने पलटी करूया. थोडं दाबायचं म्हणजे मग आपलं आतलं सारण बाहेर जास्त येणार नाही. तुमच्याकडे टोस्टर असेल तुम्ही त्यातही करू शकता, मला तव्यावरच आवडतं.
आपले सैंडविच तैयार है। माझ्याकडे खरं सांगायचं टोस्टर नाहीये, म्हणून मी तव्यावर केले। तुमच्याकडे टोस्टर असेल तुम्ही टोस्टरवर करा, पण हे पण छान होता। चला आपलं सैंडविच तुम्ही बघू शकता किती सुरेख छान झालेलं आहे, मस्त असं चीज पण मेल्ट होऊन गेलंय मस्त। आता मस्त असं सर्व करूया आपण। बघा आपलं सैंडविच इतकं छान झालंय। आता लॉकडाऊन आहे, मुंबईला वगैरे जाणं होत नाही। मुंबईलाच काय, प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आता सैंडविच स्टॉल असतातच, तिथं आपल्याला खाणं जमत नाही आता लॉकडाऊनमुळे। नंतर तर जाऊच आपण खायला, पण आता घरच्या घरी असं सैंडविच नक्की तयार करून बघा। आजची मुंबई स्पेशल सैंडविच रेसिपी आवडली असेल, चीज मेयोनीज सैंडविच, तर माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।